subscribe and press the bell icon to get regular updates from our channel. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरील प्रणांगणात आयुक्त अभिजित बांगर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व इतर विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी पोलीस अग्निशामक जवान व नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत उपस्थित होते. या प्रसंगी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोना योद्ध्यांचे विशेष आभार मानले. यावर्षीचा स्वातंत्र्य दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा करताना आपण ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले स्वातंत्र्य सैनिक यांना अभिवादन करतो, स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सीमेवर तैनात असणारे जवान सैनिक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सध्याच्या काळात आपल्या कर्तव्यप्रती प्रामाणिक राहून जे आपली जबाबदारी पार पाडत आहेत असे डॉक्टर्स, नर्सेस, इतर अनेक विभागांचे अधिकारी कर्मचारी, महानगरपालिका पोलीस, महसूल तसेच समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या स्वयंभावी संस्थांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमे या सर्वांनी कोविड योद्धा म्हणून योगदान दिलेले आहे, त्या सर्वांचे आभार मानले पाहिजेत असे मत मांडले. स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. यावर्षी आपण स्वातंत्र्य दिन जो साजरा करतोय तो एका विशिष्ट परिस्थितीमध्ये साजरा करतो. संपूर्ण विश्वासमोर कोरोनाचं एक महासंकट उभं राहिलेलं आहे आणि या संकटाचा सामना करत आपण मार्गक्रमण करत आहोत. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्यावेळी भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले जे सगळे आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्याचबरोबर आपलं स्वातंत्र्य अबाधित राहावं यासाठी सीमेवरती आपलं रक्षण करणारे आपले सैनिक जे आहेत त्यांच्यासोबतच एक नवीन फळी आता आहे ज्यांचा आपल्याला आभार मानणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते आहेत कोविड योद्धे. आपण पाहतोय की कोविडच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण या महामारीचं संकट आहे त्याचा सामना करतोय त्यावेळी डॉक्टर्स, नर्सेस, त्याचबरोबर इतर अनेक डिपार्टमेंट आहेत त्यांचे अधिकारी कर्मचारी, महानगरपालिका, पोलीस, महसूल, अनेक अधिकारी आणि कर्मचारी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये समर्पण वृत्तीने सहभागी होणाऱ्या अनेक NGOs, मीडिया आणि या सर्व संस्थांचे प्रतिनिधी, या सर्वांनी एक कोविड योद्धा म्हणून आपलं जे योगदान आहे ते फार मोठ्या प्रमाणे याच्यामध्ये दिलेलं आहे आणि त्यांच्या योगदानाच्या माध्यमातूनच आपण या कोविडवरती आजही मात करण्याची एक जबरदस्त इच्छाशक्ती बाळगून आहोत. मला विश्वास आहे की कोविडच्या या महासंकटातून आपण नक्कीच पार पडू. आज जेव्हा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे आपले स्वातंत्र्य सैनिक आणि आपले सैनिक यांचं स्मरण करतो, त्यासोबतच आज आपण एक क्षण या कोविड योद्ध्यांसाठी सुद्धा राखून ठेवला पाहिजे आणि त्यांचाही मनापासून आभार मानलं पाहिजे. कारण एक कर्तव्याप्रती प्रामाणिक राहून त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे कोविड योद्ध्याची व्याख्या ही फक्त आता मी जे उल्लेख केला यांच्यापुरती मर्यादित नव्हे. प्रत्येक नागरिक हा कोविड योद्धा बनू शकतो, तो आपल्या वर्तणुकीतून बनू शकतो. कोविडचा जो सामना आपल्याला करायचा आहे तो फक्त कोविड योद्धे म्हणजे मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ आणि प्रशासन यांच्या माध्यमातून होणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि त्या जबाबदारीतून कोविडच्या संकटाचा सामना करण्यासाठी आपलं कर्तव्य जे आहे त्या सगळं कर्तव्याचं पालन केलं पाहिजे, स्वयंशिस्तीचं, सेल्फ डिसिप्लिनचं पालन केलं पाहिजे. मला विश्वास आहे प्रत्येक नागरिकाने मी पण कोविड योद्धा ही कल्पना जर अंगीकारली तर नक्कीच आपण या कोरोनाच्या संकटातून पार पडू. पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, तेज नवी मुंबई.